लॉकडाऊन नंतर मराठी इंडस्ट्री पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाली आहे. अनेक सिनेमांचं शूटिंग देशात आणि परदेशात जोरात सुरू आहे. आपल्या उत्तम अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सायली संजीव आता बऱ्याच काळाने एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. जिंकलस मित्रा या अभिनेता नितीश चव्हाणच्या आगामी सिनेमात सायली सुद्धा दिसणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या शूट मध्ये बिझी आहे. लंडन मध्ये या सिनेमाचं शूट सुरू असून शूट दरम्यानचे फोटोज तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले. सायली आणि नितीश सोबतच या सिनेमात आशय कुलकर्णी आणि अभिनय बेर्डे या कलाकारांच्या सुद्धा मुख्य भूमिका आहेत. एव्हीके एंटरटेनमेंट अमोल कागणे, हर्षवर्धन गायकवाड, किरण कुमावत या सिनेमाची निर्मिती करतायत. शूट सोबतच सिनेमाची टीम ब्रेक टाइम मध्ये लंडन मध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करते. काही दिवसांपूर्वी नितीशने सोशल मीडियावर सिनेमाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ शेअर करत या सिनेमात काम करत असल्याची बातमी जाहीर केली. आज आम्ही सुरू करतोय इथे लंडन मध्ये शूट आणि सगळ्यांना शुभेच्छा. आणि खूप मेहनतीने हे शूट आम्ही चालू करतो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. चालू करूया आता. लेट्स प्रतीक्षा. दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आम्ही लंडनला पोहोचलो आणि आमचं शूट चालू झालं. थँक्यू दादा. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्ते. आज आपली सगळी टीम आहे आणि आपण आज बऱ्याच अडचणीतनं हा प्रोजेक्ट आपण उभा केला आहे. सुरुवात करायची ते जे जे आपले मित्र आहेत ज्यांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद म्हणायची आपली जबाबदारी तर असते. सर्वात महत्त्वाचं आपले प्रोड्युसर किरण कुमावत सर, अमोल कागणे आणि आमचे सर्वांचे लाडके अमयजी खोपकर आणि हर्षवर्धन गायकवाड सर, तसेच आमचे को प्रोड्युसर निनाद बत्तीन आणि तब्रेज सर. आपण सगळ्यांना टाळाजोड सगळ्यांचं स्वागत करू. आता या सिनेमाची कथा काय आहे, सिनेमात सायली, आशय, नितीश आणि अभिनय यांच्या भूमिका कशा असतील हे लवकरच रिव्हील होईल. या सिनेमात सायलीला पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.